दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे बिबट्याचा धुमाकूळ अनेक दिवसांपासून सुरू असून सध्या ऊस तोडणी या भागात सुरू असल्याने बिबट्याचे वारंवार दर्शन होत असते। आज सोमवार रोजी सकाळी ऊस तोड करत असताना ऊस तोड कामगारांना बिबट्याचे 3 बछडे आढळून आले। शांताराम नथू पाटील यांच्या गट नंबर 690 मध्ये ऊस तोड सुरू असताना 3 बछडे आढळून आले। या परिसरातील अनेक पाळीव कुत्रे आणि शेळ्या, मेंढ्या, गायीचे लहान वासरे यांच्यावर बिबट्या आणि त्यांची मादी हल्ला करत आहेत। हे बछडे अंदाजे 15 ते 20 दिवसांचे असतील असे वन्यजीव रक्षक देविदास सताळे, किरण कांबळे यांनी सांगितले आहे। सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे। चिंचखेड येथील वन्यजीव रक्षक यांनी सध्या बछड्यांची देखभाल केली आहे। आमच्या इथं वाघाचे पिल्लगावातली 2-4 दिवसाच्या आसपासचे असतील ते, तो बिबट्या बन त्याला तो सारखा आमच्याकडं येत राहतो। आमच्या तिथं कुत्रे मांजरं काही ठेवले नाही, कधी कधी तो सकाळी आम्ही आम्हाला पण दिसतो। तरी शासनानं याच्यावरती काहीतरी ते केलं पाहिजे। जे बिबटे ना आम्हाला खूप त्रास देतात, रात्रीचे बारे देणं नाही किंवा काही करणं नाही, घरातून बाहेर निघणं मुश्किल आहे। लहानले पोरं झाले, बाया झालं, घरातून बाहेर एकदा अंधार पडलं का आम्हाला घराच्या बाहेर सुद्धा नेमका येत नाही। याच्याकरता शासनानं काहीतरी त्यांच्यावरती हे केलं पाहिजे की पिंजरे लावता येईल धरून द्या आणि तिकडे नेऊन कुठेतरी सोडून द्या। परत 8-10 दिवस झाले तर परत ते हजर होते। आता त्याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे। आमच्याकडं नाही काही शेळ्या मेंढरं काही पाळता येत नाही, कोणाला काहीच करता येत नाही। गाईंचे लहानले वासरं असले ते खाऊन जात्या सगळ्याच्याला, तर काहीतरी केलं पाहिजे बा शासनानं। आमच्या तिथं ऊस तोडणी चालू असताना तर त्या ऊस तोडणी कामगारांना ते वाघाचे 3 बछडे सापडले आणि वनविभागाच्या माणसांनी कॉल केला आहे त्यांना, ती येऊन आता 10 दिवसाच्या आसपासची पिल्लं असतील, एवढं काही सांगता येणार नाही, पण 10 दिवसाची तरी असतील। तर तिथे ती काहीतरी वनविभागाने काहीतरी शोध निर्णय घेतला पाहिजे, आम्हाला घराच्या बाहेर निघणंच मुश्किल। आज सायंकाळी सदर परिस्थिती बघून वनविभाग या परिसरामध्ये CCTV कॅमेरे लावणार असल्याची माहिती वनविभाग दिंडोरी यांनी दिली। तरी या बिबट्याचा वनविभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।